कहा जाता था कि सोनू सूद से सीख लीजिए वो कैसा काम कर रहे हैं। महाविकास आघाड़ी सरकार ने उनसे कुछ सीखना चाहिए, लेकिन मैंने देखा है, मैंने पढ़ा है, मैंने सुना है कि सोनू सूद दिल्ली की केजरीवाल गवर्नमेंट का जो एजुकेशन प्रोग्राम है उसके ब्रांड एम्बेसडर बन गए बच्चों के लिए, छात्रों के लिए, उसके बाद ये रेड्स वगैरह शुरू हो गया है, ऐसा मैं देख रहा हूँ। अगर ऐसा है तो बहुत गंभीर बात है। क्या इस देश में जो आपके साथ नहीं काम करता है कोई, या कोई सोशल वर्क के माध्यम से दूसरे पार्टी या दूसरे संस्था से जुड़ता है तो क्या वो आपका दुश्मन बन जाता है? ठीक है, इनकम टैक्स, अगर किसी ने टैक्स की चोरी की है या और कुछ गड़बड़ किया है तो कानून अपना काम करता है, ये मानता हूँ मैं। लेकिन मैं एक आपको एक फैक्ट बता रहा हूँ, ये बात भी है। सर, आप पहले से कह रहे हैं कि ईडी, सीबीआई, सबको जो केंद्र की एजेंसियां हैं उनको पीछे लगा दिया जाता है, ये तो ठीक है, पॉलिटिकल इशू है। आपका कहना है कि सोनू सूद को भी इसी वजह से या बाकी लोगों को? मैंने ऐसा नहीं कहा, मैंने फैक्ट बता दिया है। कल तक आपका ब्रांड एम्बेसडर रहा, आज अगर वो किसी का ब्रांड एम्बेसडर दूसरे का बन गया एजुकेशन प्रोग्राम में केजरीवाल सरकार का, तो उसके ऊपर रेट्स लोगों के मन में आ सकता है, शंका है लोगों के, मेरे मन में नहीं, लोगों के मन में शंका है। सर, सोनू सूद वर ज्या प्रकारे कारवाई होते काय वाटतं याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या कारवाई आहेत का किंवा राजकीय? नाही नाही, मी ह्याच्यावरती आमचं काही म्हणणं नाही, इतकं पक्षाची भूमिका किंवा सरकारची भूमिका असण्याचं कारण नाही। पण करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेला हे सोनू सूद महाशय जे प्रवासी मजदूर असतात किंवा जे इथून परराज्यातले जे मजूर जात होते त्यांना अगदी वेगळ्या प्रकारे मदत करत होते, गाड्या बुक करणं, विमानं बुक करणं, त्यांना संपूर्ण मदत करणं, त्यांचे तिकिटे करणं, ते खूप वाद झाला त्याच्यावरती। त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा आम्हाला सांगत होता शिवसेनेला, सरकारला, की पहा पहा तो एकटा माणूस कसा करतो, सरकारला काही येत नाही, सरकारला काही जमत नाही। आणि सोनू सूदला घेऊन ते फिरत होते, राज्यपालाने सत्कार केला त्याचा। पण जेव्हा आज मला असं समजलं की केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम त्यांनी ठेवला, त्याचं काम सोनू सूदने घेतल्यावरती सोनू सूद हा या सरकारचा, केंद्राच्या आणि भाजपचा दुश्मन झाला, आणि मग हे सगळं अचानक सुरू झालं। अर्थात ज्यांनी कर चुकवला आहे तो किती मोठा असो त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, पण त्याच्या मागे ही एक पार्श्वभूमी आहे असं माझ्या लक्षात आलं। सर, आज नरेंद्र मोदी यांचा बर्थडे आहे पंतप्रधानांचा, काय सांगाल, काय काय? नरेंद्र मोदी हे एक देशातले महत्त्वाचे मोठे नेते आहेत, अनेक वर्षापासून ते प्रधानमंत्री म्हणून या देशाचं नेतृत्व करत आहेत। त्यांचा संघर्षाचा काळ आम्ही पाहिला आहे। नरेंद्र मोदी ह्यांच्या काळात नक्कीच देशाला एक राजकीय स्थैर्य लाभलेलं आहे। भारतीय जनता पक्ष हा कायम आघाड्यांचं सरकार बनवून सत्तेवरती येत होता केंद्रामध्ये, तो मोदीजींच्या काळामध्ये त्यांच्या हातात एक हाती बहुमताचं सरकार ते स्थापन करू शकलं, हे मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्य केलं पाहिजे। नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या काळामध्ये अनेक चांगल्या योजना आणल्या असतील, त्याचं स्वागतही केलं। नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता देशामध्ये आज दिसत नाही, हे तितकंच खरं आहे। नरेंद्र मोदी यांच्याविषयी किती वाद असले, त्यांच्या कार्याविषयी असतील किंवा त्यांच्या नेतृत्वाविषयी, त्यांच्या भूमिकांविषयी असतील, तरीसुद्धा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी त्यांना आपण सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्यांना उदंड निरोगी आयुष्य लावू अशी दुसऱ्याकडे मी प्रार्थना करतो। जीएसटी कौन्सिलची बैठक देखील आहे आणि याच्यामध्ये देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ही देश के बहुत ही लोकप्रिय नेता आहे। भारतीय जनता पार्टी को एक शिखर पर लेके जाने का काम अटल जी के बाद अगर किसने किया है वो नरेंद्र मोदी जी ने किया है। उनके कार्यकाल में देश को एक पॉलिटिकल स्टेबिलिटी, राजकीय स्थिरता मिली है। भारतीय जनता पार्टी को पूरा बहुमत मिला है, पूरा बहुमत। अब तक बीजेपी की सरकार जो आई है
वो आघाड़ी की सरकार, गठबंधन की सरकारें बनी थी, लेकिन इस पहली बार मोदी जी के नेतृत्व में पूरा बहुमत मिला है बीजेपी को। ये मैं मानता हूँ कि ये मोदी जी के लीडरशिप की कमाल है। जो बातें है वो है, आज उनके कद का कोई नेता देश में नहीं है, ये भी सबको मानना होगा। मोदी जी के जो भूमिकाएं है या मोदी जी की कार्यपद्धति है उसके बारे में मतभेद हो सकते हैं, लेकिन मोदी जी ये मोदी जी ही है, दूसरे मोदी जी नहीं बन सकते। सर सर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून आज मोदी जी गिफ्ट देतील देशाला असं वाटतं का जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये? आज संध्याकाळी त्यांचा वाढदिवस संपल्यावरती कोणता केक कापतात ते बघावं लागेल। मला खात्री आहे की नक्कीच त्यांना या देशातल्या जनतेच्या महागाईविषयीच्या भावना तीव्र होणार त्याच्यापर्यंत पोहोचल्या आहेत। मुख्यमंत्री आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। हिंदी में जानना चाहेंगे क्या प्रधानमंत्री आप बोल रहे हैं केक काटेंगे, कौन सा केक काटेंगे? जी महंगाई देश में बढ़ रही है, पेट्रोल डीजल के दाम आसमान को छू रहे हैं, तो मैं बार बार देख रहा हूँ कि मोदी जी बर्थडे गिफ्ट देने वाले हैं जनता को, तो हम शाम तक हमारा पूरा ध्यान उनकी तरफ रहेगा कि मोदी जी जनता के लिए पेट्रोल डीजल के दाम कम करने वाला केक काट देंगे। ठीक है, थैंक यू तो काल मी बोललो तिथे। तर चंद्रकांत दादांविषयी काय वाटतं तुम्हाला? ते म्हणाले की एक दोन दिवसात सरकार येईल आमचं 72 तासात। नाही मी ऐकलं, चंद्रकांत दादा हे आमचे मित्र आहे सगळ्यांचे, राजकारणात जरी आम्ही एकमेकांवर टीका करत असलो तरी ते आमचे मित्र आहेत, आमचे त्यांना कायम सदिच्छा आहेत। काल मी असं ऐकलं त्यांच्या तोंडून की मला माजी मंत्री म्हणू नका, त्यांची वेदना आम्ही समजू शकतो, माजी म्हणण्याची वेदना असते, माजी किती काळ माजी म्हणून राहायचं, 2 दिवसामध्ये चित्र बदलेल म्हणजे काय होईल। मी त्यांना निरोप पाठवलेला आहे की तुम्हाला 25 वर्ष किमान माजी म्हणूनच राहावं लागेल, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार किमान 25 वर्ष आम्ही चालवू, त्याच्यामुळे तुम्ही मनाची तयारी करा की तुम्हाला 25 वर्ष माजी म्हणून राहावं लागेल। आणि त्यांनी जर स्वप्न काय पाहत असेल ते की माझं आता पाठीमागचं माजी हे जाईल, तर अजूनही या देशामध्ये माजी स्वप्न बघण्यावरती कोणताही टॅक्स लागलेला नाही किंवा GST लावलेला नाही। दुसरं असंही मला कोणीतरी सांगितलं, चंद्रकांत दादा पाटील यांची राज्यपाल म्हणून नेमणूक होते नागालँडच्या राज्यात, नागालँड नावाचं एक राज्य आहे, तर त्यांना विचारणा केली आहे की आप नागालँड का राज्यपाल बनने जा रहे हो, कदाचित म्हणून बोलले असतील ते की मला माजी म्हणून नका, तर नागालँडचे राज्यपाल म्हणून ते चालले आहेत असं माझ्या कानावर आलं आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहे। सर हिंदी में जाना चाहेंगे चंद्रकांत दादा पाटील के बारे में क्या? नहीं, चंद्रकांत दादा पाटील हमारे मित्र है, हम हमेशा उनको शुभकामनाएं हमारे देते हैं, राजनीतिक मतभेद हो सकते हैं लेकिन हमारे पुराने साथी है, पुराने मित्र है। कल उनकी एक बात सुन रहा था कि कहा, वो कहते थे पत्रकारों से कि मुझे पूर्व मंत्री माजी मंत्री मत कही, 2-3 दिन में चमत्कार होने वाला है। मैं भी उस चमत्कार के बारे में जब सोचा तो मुझे लगा कि कुछ ना कुछ चंद्रकांत दादा कर सकते हैं, वो चमत्कारी अवतारी पुरुष है, युग पुरुष है। लेकिन मैंने उनको एक संदेश भी भेजा है कि कम से कम 25 साल आने वाले 25 साल आपको पूर्व मंत्री के तौर पर ही रहना पड़ेगा, क्योंकि उद्धव जी के नेतृत्व में सरकार बनी रहेगी। दूसरी बात है कि मुझे किसी ने बताया उनके लोगों ने कि चंद्रकांत दादा नागालैंड के राज्यपाल बनने जा रहे हैं, इस प्रकार की ऑफर उन्हें आई है, तो शायद उनके दिमाग में होगा कि मैं अब राज्यपाल नागालैंड का बनने जा रहा हूँ तो मुझे पूर्व मंत्री मत कहिए, और क्या है। थैंक यू। राज्यपाल म्हणून चालले तसं कानावर आलेलं असं म्हणत चंद्रकांत पाटलांना टोला हणलेला आहे संजय राऊतांनी, कारण 2-3 दिवस थांबा आता मला माजी मंत्री म्हणू नका असं चंद्रकांत पाटलांनी काल त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर विधान केलं होतं आणि त्यांना आता टोला लगावलेला आहे संजय राऊतांनी। तसं सोनू सूदवरची आयकर धाड म्हणजे रडीचा डाव असल्याचं देखील ते म्हणाले।
या अगोदर सोनू सूदचं भारी कौतुक आणि सत्कार सोहळे केले, मात्र दिल्ली सरकारचा ब्रँड अँबॅसेडर बनताच धाडी पडल्या का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालाय असं देखील संजय राऊतांनी म्हटलं. मोदींच्या काळात भाजपची एक हाती सत्ता आली आणि राजकीय स्थैर्य या देशाला आलं असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं देखील तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्यामुळे आजच्या वाढदिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य हे पंतप्रधान मोदींना लाभो अशा शुभेच्छा देखील संजय राऊतांनी दिलेल्या आहेत. मात्र आज संध्याकाळी ते नेमका कुठला केक कापतात हे बघावं लागेल अशी मिश्किल टिप्पणी देखील संजय राऊतांनी केली. तर चंद्रकांत पाटलांना देखील त्यांनी टोला हाणलाय. नागालँडचे राज्यपाल म्हणून चालले तसं कानावर आलं असं देखील त्यांनी म्हटलं. राज्यपाल पदासाठी विचारणा झाल्याचं कळतंय असं संजय राऊत म्हणाले. कालच विधान केलेलं होतं चंद्रकांत पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर, मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवस वाट बघा असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यावरनं राजकीय वर्तुळात चर्चा झडली होती. मात्र मी त्यांना फोन करून सांगितलंय अजून 25 वर्ष तुम्ही माजी मंत्रीच राहाल असं संजय राऊतांनी सांगितलं. तर नागालँडचे राज्यपाल म्हणून त्यांना विचारणा झाली आहे त्यामुळे ते तिथे चाललेत की काय असा प्रश्न देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आणि ही मिश्किल टिप्पणी केली. आज आपल्याला माहिती आहे पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आहे आणि असं असताना संजय राऊतांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान मोदी